लेफ्ट ओवर डाळपासून आपण बनवणार आहोत दाल, दाल पकोडा एकदम क्रिस्पी आणि मस्त टेस्टला आणि झटपट होणारी तर इथे डाळ उरलेली जी आहे ना लेफ्ट ओवर ती घेतलेली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे इथे आधी रवा टाकलेला आहे नंतर मी अजून ॲड करते पुढे व्हिडिओमध्ये दाखवले त्याच्यानंतर याच्यात मी बेसन ॲड केलेलं आहे अंदाजे अर्धा कप मी आत्ता ॲड करते आहे त्यानंतर याच्यात कांदा ॲड केलेला आहे तुम्ही अजून काही व्हेजिटेबल्स ॲड करायचे तर करू शकतात आणि याच्यामध्ये रेड चिली पावडर ॲड केली आहे थोडंसं लाल तिखट किंवा हिरवी मिरची दोघांपैकी काहीतरी एक सॉल्ट ॲड केलं आहे आणि डाळमध्ये ऑलरेडी फ्लेवर्स असतात आपले त्यामुळे मग खूप काही याच्यात जास्त ॲड केलेलं नाही आहे तर डाळमध्ये किती घट्ट किती पातळ आहे त्यानुसार मग आपण अजून बेसन आणि मी थोडा अजून रवा टाकला आहे आणि याला छान मिक्स करून घेणार आहे तर मला कन्सिस्टन्सी आपण पकोड्यांना कशी ठेवतो ना नॉर्मली आपण भजी काढतो तर बस त्या पद्धतीने ही कन्सिस्टन्सी मी बघून घेणार आहे आणि हे पाच मिनटं बाजूला कारण की रवा हलकासा फुलतो तर त्यासाठी बाजूला ठेवून दिलेला आहे तर पाच मिनटानंतर मी इथे याचे पकोडे त रेडी करून घेतलेले आहेत आणि टेस्टला एकदम सुंदर म्हणजे कोणी म्हणणार नाही की हा उरलेल्या डाळपासून बनलेलं आहे आणि नॉर्मली आपण डाळ भिजवून करतो ना त्यापेक्षा पण सुंदर हे झटपट झाले आहेत तर मी नॉर्मली डाळ जी आहे ना ती मुद्दामच जास्त बनवते जेणेकरून मला हे असे पकोडे किंवा मग परो पराठा असं वेगवेगळ्या वेग उरलेल्या डाळपासून पदार्थ करते मी ते सुद्धा पुढे चॅनलवर नक्कीच शेअर करेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करून बघा कारण की रेनी सीझनमध्ये अतिशय उत्तम छान रेसिपी